जलतरणपटू ना जलतरण या खेळामध्ये वाव मिळावा, त्यांना विविध स्पर्धात्मक संधी उपलब्ध व्हाव्यात, तसेच विविध स्तरावर जलतरणपटूंनी आपलं नावलौकिक करावं या उद्देशानं लक्ष्मी लाईफ अक्वॅटिक ग्रुप वर्धा यांच्या वतीनं वर्ध्यातील जलतरण तलाव येथे जलतरण स्पर्धेचं आज आयोजन करण्यात आलं. यामध्ये विदर्भातील विविध जिल्ह्यातील वेगवेगळ्या वयोगटातील जवळपास 200 जलतरणपटूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. विजेत्यांना प्रथम, द्वितीय आणि तिसरा क्रमांक देऊन पारितोषिक देखील देण्यात आला आहे. ही आम्ही लक्ष्मी लाईफ अक्वॅटिक ग्रुप वर्धाच्या वतीने आम्ही ही स्विमिंग जलतरण स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. ही विदर्भस्तरीय जलतरण स्पर्धा आहे. यामध्ये वर्धा, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, अमरावती अशा 5-6 जिल्ह्यांमधनही मुलं या ठिकाणी आलेली आहेत. जवळपास 150 ते 200 मुलं या ठिकाणी स्पर्धक आहेत. यामध्ये आम्ही वेगवेगळे एज ग्रुप्स ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये अंडर 9, अंडर 14, अंडर 17 आणि अंडर 25 आणि अबोव 25 असे जवळपास 6 एज ग्रुप आम्ही ठेवलेले आहे. आणि त्या 6 एज ग्रुपमध्ये निवड झालेल्या फर्स्ट, सेकंड, थर्डला आम्ही मेडल आणि सर्टिफिकेट्स देत आहे. आणि त्या एका एज ग्रुपमधून जे बेस्ट स्विमर असणार आहे त्यांना आम्ही चॅम्पियनशिप ट्रॉफी आणि त्यांना हे देणार आहे, म्हणजे चॅम्पियनशिप ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहे. सदर प्रकारच्या स्पर्धा आम्ही मागच्या गेल्या 5-6 वर्षापासून घेतो आहोत. आणि 6 वर्षापासून आम्ही वर्षातनं जवळपास 2 स्पर्धा घेतो, एक स्विमिंग आणि एक ॲक्वाथलॉन. अशा दोन्ही स्पर्धांचं आयोजन आम्ही या ठिकाणी करतो, जेणेकरून जे नवीन मुलं आहेत, जे नवीन दरवर्षी मुलं इथे पोहायला येतात, तर त्यांना सुद्धा ती संधी मिळावी आणि त्यांना सुद्धा खेळता यावं या उद्देशाने आम्ही ही स्पर्धा दरवर्षी घेतो. त्या तुलनेत यावर्षी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे. आतापर्यंत आम्हाला 100 मुलं येत नव्हती, यावर्षी पहिल्यांदाच आम्हाला जवळपास 150 ते 200 मुलं या ठिकाणी आहेत.